नमस्कार सर्वमत संवाद कट्ट्यामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण विषय घेणार आहोत शिक्षणाचा. आपण राष्ट्रीय स्तरावर नवीन शिक्षण धोरण स्वीकारतोय. काही मूलभूत फरक त्यात झालेत, नवे सूत्र आलेत आणि नव्या पद्धतीने आपण या शिक्षण या विभागाकडे शिक्षण या क्षेत्राकडे बघायला लागलो. तसं वास्तवामध्ये अनेक आतापर्यंत शिक्षणाच्या दुरुस्त्यांसाठी अनेक समित्या आल्या, त्यांनी अनेक शिफारसी केल्या, त्यांचं अंमलबजावणीचे प्रयत्न झाले, पण ती अंमलबजावणी नेमकी किती झाली त्याबद्दल अधिकारवाणीने बोलू शकू अशी काही अवस्था नाही. किंबहुना ज्या काही शिफारसी झाल्या त्यांच्या अंमलबजावणीतच त्रुटी राहिल्या, त्यामुळे अनेक गोष्टी आपल्या शिक्षणामध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव आजपर्यंत होऊ शकलेला नाही. सरकारने आता पुन्हा एक प्रयत्न केलेला आहे. शिक्षणाचा आराखडा आता आपण 10-2 इथून 5-3-3-4 या नव्या सूत्राकडे आपण घेऊन चाललो आहोत. त्यासोबत अनेकही काही बदल आहेत. या सगळ्या बदलांवर बोलण्यासाठी, या सगळ्या बदलांवर जे अधिकारी वाणीने बोलू शकतात असे पाहुणे आज आपल्यासोबत आहेत. मी सर्वात आधी परिचय करून देतो. माननीय श्री हेरमजी कुलकर्णी सर आपल्यासोबत आहेत. शिक्षणाच्या क्लिष्ट गोष्टी सोप्या करून मांडण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यासोबत आपल्यासोबत आहेत श्री संदीपजी वाघचौरे, पेशाने शिक्षक आहेत. शिक्षण या विषयावर ते खूप लिखाण करतात, उत्तमपणे त्यांची मांडणी असते. सारोमचे हे दोघं लेखकही आहेत. आणि त्यासोबत आपल्यासोबत आहेत तिसरे आज पाहुणेस माननीय प्राध्यापक सतीशजी राऊत. राहुरी तालुक्यामध्ये शिक्षण संस्था उभारणीत त्यांचा मोठा वाटा आहे. आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे विदेशातलं शिक्षण आणि भारतातलं शिक्षण याचं किंवा याची तुलना करण्यासाठी अनेक शिक्षण प्रवाह त्यांनी देशाबाहेरही बघितलेले आहेत. तर या तिघा पाहुण्यांचं मी स्वागत करतो आणि सुरुवात करतो माननीय हेरमजी कुलकर्णी आपल्यापासून. सरकारने नवीन धोरण स्वीकारलं की अनेक शिफारसी या 50 वर्षापूर्वीच्या आहेत, त्याचाच आता सुवर्ण महोत्सव होतोय. पण त्या स्वीकारताना आपल्याला खूप उशीर होतो. म्हणजे आता नवीन शिक्षण धोरणासंदर्भात पण जे डॉक्टर के कस्तुरी रंगन यांची समिती होती, त्यांनी 2018 हे सगळं मांडलं होतं. 2 वर्ष आपण त्यावर विचार करतोय आणि सूत्रातलं समोर जे आता प्राथमिक आपल्या समोर आले ते तुम्हाला त्याबद्दल काय वाटतंय नेमकं? तुम्ही जे म्हणाला ते बरोबर आहे की 50 वर्ष आपण त्याच चर्चा करतो आहोत आणि दर 43 वर्षानंतर एक नवं धोरण आणतो आहोत. 1966 सालच्या कोठारी आयोगानं 60% शिक्षणाची शिफारस केली आणि आज हे धोरण सुद्धा 60% शिक्षणाची शिफारस करते. म्हणजे याचा अर्थ नव्या धोरणाची मग गरज काय? दुसरं असं की 1986 साली जे शिक्षणाचं धोरण आलं ते धोरण मी उचकून पाहिलं, त्याच्यामध्ये जसेच्या तसे शब्द कॉपी पेस्ट करून इकडे आहेत की महिला धोरण हे आमचा, महिलांचं शिक्षण आमचा प्राधान्याचा विषय आहे, टेक्नॉलॉजी शिक्षकांना शिकवणं किंवा शिक्षणात टेक्नॉलॉजी आणणं आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे, व्यवसाय शिक्षण हे आम्हाला सर्वात जास्त महत्वाचं वाटतं, वंचितांचं शिक्षण आम्हाला जास्त महत्वाचं वाटतं. म्हणजे हा काय प्रकार काय? म्हणजे जे 34 वर्षापूर्वी तुम्ही जे धोरण मांडलं तेच जर मुद्दे आज तुम्हाला घ्यावे लागत असतील तर याचा अर्थ असा की एकतर नवी विजन या धोरणाकडे नाही हा एक भाग, आणि दुसरा असा की 34 वर्षामध्ये या देशातलं शिक्षण फारसं बदललं नाही. आणि त्यातली परत गंमत अशी की या 34 वर्षामध्ये जेवढी सरकारं येऊन गेली वैविध्याची तेवढी कुठलीच येऊन गेली नाही. 1990 साली भीमसिंग पंतप्रधान झाले, त्याच्यानंतर जनता पक्षाचे पुढचे 3 पंतप्रधान झाले, चंद्रशेखर, इंद्रकुमार गुजराल आणि देवेगौडा. काँग्रेसचे 2 पंतप्रधान झाले, नरसिंहराव आणि मनमोहन सिंग सरकार. आणि भाजपचे वाजपेयींची 3 सरकारं आणि नरेंद्र मोदींची 2 सरकारं. म्हणजे सगळ्या मांडवा खालून, सगळ्या सरकारांच्या मांडवा खालून शिक्षण गेलं. कम्युनिस्ट पक्षाचे सुद्धा इंद्रजित गुप्ता एका सरकारमध्ये मंत्री होते. तेव्हा थोडक्यात शिक्षण हा सर्वपक्षीय प्राधान्यक्रमाचा विषय नाही हेच जणू या धोरणानं आपल्याला दाखवून दिलं काय असा प्रश्न पडतो. परंतु या धोरणाबद्दल जर बोलायचं झालं तर हे धोरण स्वागतार्ह आहे, परंतु मला एक वेगळा मुद्दा सांगायचा आहे की डॉक्टर अगोदर डायग्नोसिस करतो आणि मग उपचार करतो, तर या धोरणामध्ये डायग्नोसिस काहीच नाहीये. म्हणजे तुमच्या शिक्षणाचे ज्या समस्या आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सर्वेक्षण आहेत ते अगोदर या धोरणामध्ये असायला पाहिजेत आणि मग हे प्रश्न आहेत आणि त्यालाही उत्तर आहेत अशा पद्धतीची मांडणी धोरणाची असायला पाहिजे होती. त्यामुळे नव्या त्याच्यामध्ये नवीन बरंच काही सापडतं, परंतु जे शिक्षणात काम करणारे असतात त्यांना असं जाणवतं की आम्हाला जे प्रश्न जाणवतात त्या प्रश्नांची उत्तरे या धोरणामध्ये आहेत का, तर ती त्या अर्थाने सापडत नाहीत. आणि म्हणून शिक्षणाची गुणवत्ता, शिक्षणाचा दर्जा, शिक्षणाचा विस्तार, वंचितांच्या शिक्षणाचा प्रश्न, महाग झालेलं शिक्षण, गरीब श्रीमंतांच्या शिक्षणातली दरी, तर हे सगळे प्रश्न मांडायला पाहिजे होते. त्या प्रश्नांवरून हे उत्तर, म्हणून डायग्नोसिस नसताना उपचार आहे की काय असं ते वाटायला लागतं अशी माझी पहिली प्रतिक्रिया.
वाघसोरे सर, मी तुमच्याकडे येतो. हेरमजींनी आता जो मुद्दा मांडला की डायग्नोसिस शिवाय हे धोरण आलेलं आहे आणि आता अंतर्भाव करताना अनेक जुन्या गोष्टी आपण पुन्हा नव्या म्हणजे नव्या पद्धतीने मांडल्यात. अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत असं आपण सांगतोय, म्हणजे गेले 50 वर्ष आपण त्यावर काम केलेलं नाही हे स्पष्ट होतं. शिक्षणावरच्या गुंतवणुकीचा मुद्दा पण इथे अधोरेखित होतो, कारण आपण अनेकदा शिक्षणासाठी आपल्या एकूण राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या किती टक्के गुंतवणूक करतो. आता हेरमजींनी तो मुद्दा मांडला, ते फार महत्वाचं ठरतं. किंबहुना अनेकदा आपण शिक्षण हे साईडट्रॅक केलेलं बाजूचं काहीतरी दुय्यम व्यवस्था आहे किंवा क्षेत्र आहे अशा पद्धतीने आपण त्याकडे बघतो. तुम्ही शिक्षक आहात, आता ह्या नव्या राष्ट्रीय धोरणामध्ये काही आशादायी चित्र आहेत का? अगदीच महत्वाचं आहे की एकूण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकडे आपण जेव्हा आता बघतो नवं धोरण म्हणून, तर कुलकर्णी जे म्हणाले ते अगदी खरं आहे की आपण 86 धोरणाकडेही त्याच अंगाने जेव्हा बघतो, किंवा 86 अगोदर आपण कोठारे आयोगाच्या शिफारसी आल्या 1966 त्या शिफारसी जशा आहेत तशा, म्हणजे आताही 60% गुंतवणूक हा जो शब्दप्रयोग आपण सातत्यानं करत आलो आतापर्यंत, तो मूळ 66 कोठारी आयोगामधली शिफारस होती. दुर्दैवानं कोठारी आयोगातली शिफारस 2020 सुद्धा आपण अंमलबजावणीत आणू शकलेलो नाही. कोठारी आयोगानं माध्यमिक शिक्षणाचं व्यावसायिकरण करावं असं नमूद केलेलं होतं. आपण आजही देशामध्ये माध्यमिक शिक्षणाचं व्यावसायिकरणाच्या प्रक्रियेचा गाभा जो होता तो करू शकलो नाही. प्राथमिक स्तरावर कारणभूतसारखा विषय आपण आणला की आउटपुट म्हणून ज्या पद्धतीनं त्याकडे बघायला हवं होतं तसं काही बघितलं गेलेलं नाही. आता या धोरणाकडे आपण नवीन म्हणून जो विचार करतो, हेरम कुलकर्णी जे म्हणाले, तर मला असं वाटतं की यातलं स्ट्रक्चरलायझेशन जे बदललं आहे ते मला वाटतं एका अर्थानं महत्वाचं आहे. की आता आपण पूर्वी 10-2 जो पॅटर्न होता तो 10-2 पॅटर्न गेला आणि आता 5-3-3 आणि 4 पॅटर्न आला. मला वाटतं यातला जो पहिला टप्पा आहे तो खूप महत्वाचा टप्पा आहे. जग आता त्याकडे त्या नजरेनं बघू लागलाय, कारण तो टप्पा आपण आजपर्यंत शिक्षणच्या औपचारिक शिक्षण प्रक्रियेत आणलेला नव्हता आणि ती सरकार जबाबदारी नव्हती. त्या दृष्टीने एक महत्वाचा बदल मला तो जाणवतोय. दुसरं, या 8-14 वयोगट हा आरटीच्या कायद्यामध्ये अंतर्भूत केला होता. आपण आता मात्र याचं एक्सटेन्शन करण्याची भूमिका यांनी मांडली की पहिल्या म्हणजे वयवर्ष 3 तर वयवर्ष 18 संपूर्ण शिक्षणाची प्रक्रिया ही शिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदीमध्ये आणण्याचा जो प्रयत्न आहे तो कौतुकास्पद म्हणायला हवा, हे अगदीच मान्य करावं लागेल. शिक्षक प्रशिक्षणाचा जो गाभा आहे तो मात्र ते खूप संदर्भात खूप छान विश्लेषण केलं गेलं. आपल्याकडची अडचण मुळात अशी आहे की कोठारी आयोगाचे सचिव जे जेपी नाईक होते ते सुद्धा असं म्हणाले होते की आम्ही ज्या शिफारसी केल्या त्या शिफारसी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आणि त्यासाठी यांनी ती अपेक्षित यांनी काही ती भूमिका उचलून धरली नाही. मला आता तेच वाटतं की शिफारसी किती सुंदर देखण्या आणि चांगल्या असल्या तर शेवटी यंत्रणा अंमलबजावणी करणारी जी आहे ती किती सक्षमपणाने हे सर्व उभी करते याला खूप महत्व आहे. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरची आव्हानं आहेत. आता आपल्या देशाची 1,04,000 कोटीची गुंतवणूक आहे अर्थ बजेटमध्ये आणि ती गुंतवणूक जर एवढी असेल तर आपल्याला 6% येताना खूप तडजोडी करावी लागणार आहे. नव्या संस्था रिफॉर्म होणार आहे, संशोधनावरती भर द्यावा लागणार आहे, अंगणवाड्यांचं रिस्ट्रक्चरिंग करावं लागणार आहे, 2-3 खात्यांचा कारभार एकत्रित कसा करणार यासंबंधी आव्हान आहे. ही आव्हान आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे आणि शिक्षक म्हणून फक्त मला एक वाटतं की अभ्यासक्रमाच्या अंगाने जो विचार ते प्रतिपादन करताय तो किती सक्षमपणानं अंमलबजावणी देईल हा भाग आहे. म्हणजे आपण आता स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये आज 2020 अजूनही येता पहिली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना मूलभूत क्षमता प्राप्त करून देऊ शकलेले नाहीत हा असरचा अहवाल सांगतो. राष्ट्रीय संपादन सर्वेक्षण सांगतं, राज्य सर्वेक्षण सांगतं. हे मात्र यांनी टार्गेट केलं की 2025 मूलभूत गणिताच्या क्षमता आणि मूलभूत भाषेच्या क्षमता प्राप्त करून देणं हे आमचं उद्दिष्ट असं धोरण सांगतं. ते जर साध्य झालं तर या धोरणाचं स्वागत करायला अजिबात हरकत नाही. राऊत सर, मी तुमच्याकडे येतो. तुम्ही अनेक वर्ष विदेशातही राहिला आहात. तुम्ही जेव्हा तुलना करतात की अनेकदा आपल्याकडे शिक्षणामध्ये गुंतवणूक झाली पाहिजे उत्तमपणे आणि आपल्या शिक्षणाकडे बघण्याचं गांभीर्य हे अन्य देशांच्या तुलनेत फार कमी आहे अशी एक चर्चा असते, तुमचं याबद्दलचं काय मत आहे? धन्यवाद साहेब. गांभीर्य हा जो विषय आपण साहेब प्रश्न केला आहे, तर आज संपूर्ण आपला एक देशच इतक्या भयानक अवस्थेतून जात आहे की या शैक्षणिक धोरणाच्या बाबतीचा विचार करण्यात आला तर भारतीय राज्यघटना 47-48 जी लिहिली गेली तिला जितक्या गांभीर्याने लिहिले गेले तितक्याच गांभीर्यानं आपलं हे शैक्षणिक धोरण तयार व्हायला हवं होतं. दुर्दैवानं तेवढं गांभीर्य आपण दाखवलंच नाही या ठिकाणी. 1966 जो कोठारी आयोग आला त्यामागे पूर्णतः जेपी नाईक सरांसारख्या एका ज्येष्ठ शिक्षण तज्ञाचा की ज्याची पाय जमिनी होते त्याचा पूर्ण सहभाग, त्यांचा पूर्ण सहभाग होता. आणि शिक्षक विद्यार्थी रेशो, इन्व्हेस्टमेंट, क्वालिटी कंट्रोल, नियामक, फ्रीडम या सर्व बाबींचा जर विचार केला तर नाईक सरांनी म्हणजे कोठारी आयोगाने जे काही
सांगितलं गेलं ते अद्यापही कुठेही आणि कुठल्याही अवस्थेत इम्प्लिमेंट झालेलं दिसत नाहीये. तेव्हा कुलकर्णी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की आपण 2066 ते 2020 पर्यंत काय केलं हा एक मोठाच प्रश्न अनुत्तरित आहे. आता तुम्ही विदेशातला माझ्या अनुभवांचं विचारलेले तर त्या लोकांना एक विशिष्ट भूमिका घेण्याची सवय असते. आपण भूमिका घेत नाही, आपण सर्व सर्वांनाच गोड गोड किंवा गुडी गुडी म्हणण्याची आपल्याला एक सवय. आता जो हा मसुदा तयार केलेला आहे त्याचा ड्राफ्ट खूप छान आहे. म्हणजे त्याचा जर नियमक म्हणजे गव्हर्नन्सचा जर विचार केला एज्युकेशन इन्स्टिट्यूट आणि कंटेंट या दोन्ही बाबतीतचा तर त्याच्यामध्ये ह्या ड्राफ्टमध्ये राजकीय दृष्टिकोनाचा विचार केला आपण तर त्यात ॲडम स्मिथचा मुक्त अर्थव्यवस्था अंमलात आणायला हवा असंही म्हटलेलं आहे. कार्ल मार्क्सचा साम्यवाद आणायला हवा असंही म्हटलेलं आहे. आयन रँडचा टोकाचा व्यक्तिवाद अंमलात आणायला हवा असंही म्हटलेलं आहे. म्हणजे शिक्षण संस्थांना स्वायत्तता दिली जाईल हे जे अमेरिकेत असते किंवा इव्हन इंग्लंडमध्ये असतील चांगल्या विद्यापीठात असतील तेही सांगितलेलं आहे. त्याच्यावर नियंत्रक असतील हेही सांगितलेलं आहे. एमसीआय एआयसीटी आयसीएआर ह्या ज्या स्वायत्त संस्था आहेत यांनी गेल्या 20-25 वर्षात जो भ्रष्टाचाराचा धुमाकूळ आणि नंगा नाच घातला या देशामध्ये आयसीएआरच्या किंवा एमसीआयच्या समित्या जर कमिट्या जर कधी कॉलेजच्या मान्यतेला उच्च शिक्षण आल्या टाकतात आणि काय डिमांड करतात हे जर मी एक शिक्षण क्षेत्रात गेले 30 वर्ष काम करणाऱ्या व्यक्तीने या ठिकाणी बोलू शकत नाही. इतकी भयानक अवस्था आपली आहे तर ती अवस्था सुधारण्यासाठी काय करायला हवं आणि काय केलं जाईल याविषयी सिस्टीम क्वालिटी सिस्टीमच्या क्वालिटी इम्प्रुव्हमेंट साठी काय केलं जाईल याविषयी एक शब्दही या मसुद्यामध्ये काढला गेलेला नाही. अतिशय भयानक बाब आहे. आणि ॲज फार ॲज जगातल्या कुठल्याही शिक्षण टॉपच्या शिक्षण संस्था पाहिल्या तर त्यांच्याकडे जी ऑटोनॉमी आहे ती ऑटोनॉमी या ठिकाणी ह्या जे शिक्षण नियंत्रक मंडळ आहे आणि आता हे सगळ्यांचे इंटिग्रेट करून जे एक मंडळ नेमलं जाणार आहे यावर माझा 1% विश्वास नाहीये. ही नोकरशहांनी निर्माण केलेली नोकरशाहीची आणि नोकरशहासाठी निर्माण केलेला मसुदा आहे. हा फक्त गुढीगुढी मसुदा आहे, याच्यात कुठलीही भूमिका स्पष्टपणे घेतली गेलेली नाही. कुलकर्णी सर, राऊत सरांनी फार महत्वाचा मुद्दा मांडलाय. त्यांनी आपल्या व्यवस्थेवर बोट ठेवलंय शिक्षणाच्या व्यवस्थेवर. तुम्ही त्या शिक्षण व्यवस्थेतल्या ह्या गोष्टींसाठी भांडत असतात. एक मुद्दा आहे की त्यांनी पुन्हा राऊत सरांनी मांडलेल्या मुद्द्यातला एक विषय घेऊन मी तुमच्याकडे येतो की आपल्याकडे नेहमी कोणतंही धोरण असो ते क्लिष्ट फार असतं, म्हणजे ते समजण्यासाठी फार सोपं नसतं. तर आपण सुटसुटीत आणि सरळ सगळ्यांना समजेल आणि जे लागू करता येईल ज्याला प्रॅक्टिकल म्हणू आपण असे धोरण का आणत नाही, असे एवढी क्लिष्टता आपण का करून ठेवतो, हे खरंच नोकरशाहीचं काही त्यात काही हेतू असू शकतो? हा, ती आपल्या समाज व्यवस्थेचंच वैशिष्ट्य आहे ना. म्हणजे जेव्हा सर्व समाजाला संस्कृत समजत नव्हतं तेव्हा आपण सगळं ज्ञान संस्कृत मध्ये नेऊन ठेवलं की जेणेकरून सर्वसामान्य माणूस त्याच्यापासून दूर राहायला पाहिजे. आणि जेव्हा बहुजनांना सगळं कळायला लागलं तेव्हा आम्ही सगळं ज्ञान इंग्रजीमध्ये नेऊन टाकलं. बहुजनांना इंग्रजी यायला लागलं तेव्हा आम्ही सगळं बहुजन त्याच्यापासून बाजूला होते. तेव्हा जसं कुठल्या जी चलाक व्यवस्था असते ती बहुजन समाजापासून थोडीशी पुढे जाण्याचा प्रयत्न करते, तर तसंच कदाचित त्याच्यामध्ये केला असेल. कारण तुम्ही जर सोपं केलं तर मग आमचं महत्व संपतं ना. कारण हे जर सगळ्यांना समजायला लागलं तर मग आमचं महत्व त्याच्यामधून वजा होतं. आणि म्हणून नोकरशाहीचा जो मुद्दा त्यांनी मांडलेला आहे तो मला जास्त महत्वाचा वाटतो. याचं कारण असं की शब्दांचे खेळ करतात. म्हणजे एक उदाहरण देतो तुम्हाला की परवापासून मी पण त्याला फसलो की आपण असं म्हणतोय की 5वीपासून मातृभाषेतून शिक्षण देण्याचं सरकार सक्ती करणार आहे. तर मी पण त्याचं ते माझ्या लेखामध्ये स्वागत केलंय. पण जेव्हा मी ते मूळ इंग्रजी मधलं वाचलं तर त्याच्यामध्ये एक शब्द टाकलाय त्यांनी, व्हेनेव्हर पॉसिबल. म्हणजे ते वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवतो. म्हणजे चालूपणा किती बघा, व्हेनेव्हर पॉसिबल द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन अंटिल ऍट लिस्ट ग्रेड 5 बट प्रेफरेबली टिल ग्रेड 8 अँड बियॉन्ड विल बी द होम लँग्वेज ऑर मदर लँग्वेज. म्हणजे व्हेनेव्हर पॉसिबल म्हणजे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मातृभाषेतून शिक्षण द्या. म्हणजे इंग्लिश मीडियमच्या आम्ही नादी लागणार नाही हे त्यांनी स्पष्ट सांगून म्हणतात. आपला असा देशाचा गैरसमज झाला की 5वीपासून मातृभाषेतून शिक्षण घेणार म्हणजे सर्व इंग्लिश मीडियमला हे कडक भाषेत सांगणार उद्यापासून एक शाळा बंद करून टाका नाही तर सगळ्या शाळा मराठीमध्ये सुरू करावं लागतील तुम्हाला. असा आपल्या सगळ्या देशाचा गैरसमज झाला. पण एका शब्दाने त्यांनी खोडी केली की व्हेनेव्हर पॉसिबल म्हणजे पसायदा आहे थोडक्यात की ज्याला करायचं त्यांनी सर्वांनी मराठीतून शिकवावं मातृभाषेतून शिकवावं असा सल्लाच देतोय. मग सल्ला द्यायला तुम्हीच कशाला पाहिजे, आमच्यासारखे हजार शिक्षण तज्ञ बसतात ना गावोगावी. सरकार नावाची गोष्ट जी आहे तिनं सल्ले द्यायचे नसतात, तिनं अंमलबजावणी करायचे असतात, आदेश द्यायचे असतात, सल्ले द्यायचे नसतात. ही नोकरशाही अशा पद्धतीच्या गप्पती करते. काल मी यांचं भाषण ऐकत होतो अनिल सतगोपालांचं, ते असं म्हटलं की इन्क्लुझिव्ह हा शब्द या अहवालामध्ये ठिकठिकाणी नोकरशाहीने वापरलाय.
तर इन्क्लुझिव्ह याचा अर्थ काय? इन्क्लुझिव्ह याचा अर्थ समाविष्ट करून घेणे, म्हणजे समाविष्ट करून घेणं म्हणजे आम्ही चाललोच आहेत तर तुम्हाला सोबत घेऊन जा, ही उपकाराची भावना त्याच्यामध्ये आहे. म्हणजे इक्वॅलिटी आणि इन्क्लुझिव्ह हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. इक्वॅलिटी म्हणजे समानता, की सर्वांना समान आम्ही देणार नाही. इन्क्लुझिव्ह म्हणजे आम्ही चाललोय तर गाडीत जागा असली तर तुम्हाला घेऊ, ही इन्क्लुझिव्हची भाषा आहे. आणि म्हणून ही जी फशवी भाषा नोकरशाही वापरते, आणि म्हणून मी शरद जोशींचा अनुयायी असल्यामुळे मला नेहमी असं वाटतं की लायसन परमिट राज नाही देशाचं वाटप केलेलं आहे. आणि म्हणून शिक्षण जर या जोखडातून मुक्त होत असेल आणि ते खुल्या अर्थव्यवस्थेकडे जात असेल तर माझ्यासारखी व्यक्ती त्याचं नक्की स्वागत. तो वाचतो रे सर, आपण एका ट्रॅकवरून म्हणजे एका मुद्द्याकडून पुढे मुद्दा सरकत असताना अनेक गोष्टी समोर येत आहेत. आता गेल्या सुरुवातीचे दोन दिवस खरोखर मातृभाषेच्या शिक्षणाचा गैरसमज झाला होता, तो काल परवा गेल्या दोन दिवसामध्ये तो दूर झाला. म्हणजे ह्या ज्या क्लिष्टता आहेत एकूणच धोरणामध्ये, कदाचित आपण आता वरवरचं बघतोय. म्हणजे आता एक आपल्याकडे विषय असा आहे की आपलं प्रजेचं राज्य आहे आपण असं म्हणतो, लोकशाही असं म्हणतो, पण लोकशाहीतले सगळे घटक इथे समाविष्ट होतात का? इथून आपली सुरुवात करावी लागेल, कारण नोकरशाहीने ठरवलेलं शिक्षण धोरण किंवा त्यांनी एक आराखडा केला, त्या आराखड्यातही बऱ्याचशा जुन्या गोष्टी आहेत जे कॉपी पेस्ट झालं असंही आपल्याकडे आक्षेप आहे, किंवा आपणच आता त्याची चर्चा केली. आणि एकूण आपण ह्या शिक्षण धोरणाकडे, नव्या शिक्षण धोरणाकडे सरकताना आता ज्या गोष्टी मूलभूत गरजा आहेत आपल्या, म्हणजे एका पायरीवरून पुढच्या पायरीवर जाताना आपली ज्या पायरीवर उभे ती पायरी सक्षम असणे गरजेचं आहे, तुम्हाला वाटतं एकूण शिक्षण व्यवस्थेमध्ये देशाच्या, तर ह्या पायऱ्या ज्या आपली ज्या पायरीवर आपण उभा आहोत जिथून आपल्याला पुढे सरकायचं, ते तरी मजबूत आहे? अगदीच बरोबर आहे. कुलकर्णी जे म्हणाले की भाषेच्या संदर्भात यामध्ये पाचवी पर्यंत मातृभाषेतून शिक्षण आणि शक्य झालं तर आठवी पर्यंत मातृभाषेतून शिक्षण असं आता धोरण म्हणत आहे. पण आपल्या देशामध्ये 2010 कायदा केला आपण आरटीचा, आणि आरटीच्या कायद्यामध्ये ही प्रोव्हिजन केली आहे की आपण मातृभाषेतून शिक्षण देऊ. पण त्यात पुन्हा असं इट मे बी शक्यता गृहित धरलेली आहे, देणं शक्य असेल तर देता येईल असा त्याचा अर्थ आहे. आता आपल्या समोर खूप मोठे प्रश्न हेच आहे की एकीकडे आपण इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करतो आहोत आणि सरकार त्या इंग्रजी माध्यम शाळांना अनुदान देत नाही, त्यातून बाहेर पडण्याची भूमिका आहे. आणि जगाची भाषा किंवा इंग्रजी प्रतिष्ठेची भाषा असं म्हणायचं, आणि तिकडे मग मुलं आकर्षित झाली की सरकारी माध्यमांच्या ज्या शाळा आहेत तिकडे मुलं कमी होणार आणि मग त्या बंद पडणार, एका अर्थानं ती जबाबदारी काढून घेण्याचा भाग आहे की काय, अशी शंका यावी अशी आजची परिस्थिती आहे. आता दुसरा जो प्रश्न आहे की मातृभाषेतून शिक्षणाची गरज काय, तर आता जग असं म्हणू लागलेलं आहे, किंबहुना जी प्रगत राष्ट्र आहे ती सर्व प्रगत राष्ट्र यावर अत्यंत शिक्कामोर्तब करत आहे की आपण मातृभाषेतून शिक्षण दिलं तरच आपल्याला प्रगती करता येईल. आज असं काही चित्र नाहीये देशभरामध्ये चित्र की आपण मातृभाषेतून विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ, याचं कारण आपल्याकडे भाषेच्या प्रतिष्ठा बदलल्या आहे. म्हणजे मी महाराष्ट्रभर जेव्हा फिरतो किंवा इतर राज्यामध्ये जेव्हा फिरतो तेव्हा लक्षात येतं की आपल्या बोलीभाषेचं शिक्षण पालकांना नको आहेत. मी महाराष्ट्रात बसतो तर माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या मुलाला मराठी शिक्षण मला नको आहे, कारण माझ्यासाठी प्रतिष्ठेची भाषा वरची असते. यामध्ये खरं म्हणजे शिक्षण हा भाषेचा प्रश्न नाहीये, यामध्ये वरच्या वर्गात जाण्याचा प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येकाला वरच्या वर्गात जाण्याची इच्छा असते आणि भाषा सुद्धा वरच्या वर्गात जाण्याचा भाग असतो. बोलीभाषेच्या माणसाला असं वाटतं की माझ्या मुलाला बोलीभाषेतलं ज्ञान देणार आहे, बोलीभाषा शिकवणार आहे, याचा अर्थ आम्हाला अप्रतिष्ठित करणार आहात, म्हणून माझ्या मुलाला प्रमाण भाषेतलं शिक्षण मिळालं पाहिजे. ज्या पालकाला प्रमाण भाषेतलं शिक्षण मिळतं आहे त्याला वाटतं माझ्या मुलाला प्रमाण भाषेत ठेवणार म्हणजे मी माझ्या मुलाची प्रतिष्ठा कमी करणार, माझी प्रतिष्ठा कमी करणार, म्हणून त्याला इंग्रजी माध्यमात शिक्षण मिळालं पाहिजे. या साऱ्या जो भाग आहेत ना, हा सारा प्रतिष्ठेच्या केंद्रीय झालेला भाग आहे. त्यामुळं इथे शिक्षणाच्या प्रक्रियेची मानसिकता जोपर्यंत समाजाची बदलत नाही ना, तोपर्यंत मला असं वाटतं की ह्या साऱ्या शब्दांच्या गुंफीमध्ये आपण गुंतून पडणार आहोत आणि केवळ आपलं समाधान होणार की आता धोरण अंमलबजावणीत आलं आहे या प्रक्रिया काही हाती लागेल असं मला आज तर दिसत नाही. राऊत सर, मी तुमच्याकडे येतो. सरकार बदललं की त्यांचे काही धोरण असतात, काही छुपे अजेंडे असतात, ते शिक्षण धोरणाच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न नेहमी होत असतो, म्हणजे हा आरोप होतो. याच्यावरून अनेकदा राजकारण होतं. या शिक्षण धोरणाच्या बाबतीत देखील पहिल्या दिवसापासून जेव्हापासून ती समिती स्थापित झाली त्यांनी आपला अहवाल सादर केला, यावर हरकती मागवल्या गेल्या, तोपर्यंत हे सगळं सुरू होतं आणि याला काहीतरी एक वेगळं चित्र आता समोर असेल आणि काहीतरी धोरणच आपण आंतरबाह्य बदलून टाकू की काय असं सगळं चित्र होतं. आता नवीन आलं आणि त्यानंतर एक चर्चा सुरू झाली की आपण एक्सटेन्शन केलंय, म्हणजे मागचे पाढे पुढे घेऊन जायचा प्रयत्न केला, काही सकारात्मक गोष्टी नक्की आहेत. तुम्हाला काय वाटतं हे अजेंडे याच्यात आता प्राथमिक टप्प्यात जरी दिसत नसले तरी असे काही सरकारी अजेंडे याच्यात घुसवले जातील किंवा घुसवले जातात का? सर्वात प्रथम मला या ठिकाणी एक शरद जोशी साहेबांचं एक वाक्य आठवतं की सरकार क्या समस्या सुलझाएंगी, सरकार खुद समस्या आहे. तर आणि येणारं प्रत्येक सरकार हा आपला अजेंडा हा राबवणारच,
आणि सध्याच्या बाबतीत जर म्हणायचं झालं आणि हे जे शिक्षण नवीन राष्ट्रीय शिक्षण मसुदा हा जो मसुदा आहे हे जे धोरण आहे याच्यामध्ये इतक्या गोष्टी वेग ठेवलेल्या आहेत आणि इतकं गोलगोल बोललेलं आहे गेलेलं आहे की मगाशी हेमंतजींनी सांगितल्याप्रमाणे की ते त्यांचे जे काही अजेंडे आहेत ते राबवण्यासाठी नोकरशाहीचे किंवा सरकारचे यात लूपहोल्स इतके प्रचंड प्रमाणात ठेवले गेलेले आहेत की अक्षरशः भीती वाटते. प्रत्येक गोष्ट असेल करेल आणि एव्हरीथिंग प्रत्येक चांगली गोष्ट त्यांनी हे असे व्हायला हवंय ते तसं केलं जाईल हे असं असेल. मी मागे सांगितल्याप्रमाणे साम्यवादही असेल मुक्त अर्थव्यवस्थाही असेल फ्रीडमही असेल प्रत्येक गोष्ट असेल 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 असं म्हणून त्यांनी इतकं छानपैकी गोल फिरवले की शेवटी त्यांना त्यांचा जो अजेंडा राबवायचा आहे तो ते अगदी व्यवस्थित राबवू शकतील. आणि त्यासाठी ही जी त्यांनी आता नॅशनल टेस्टिंग एजन्सी किंवा नॅशनल हायर एज्युकेशन अथॉरिटी किंवा राज्य शिक्षण समिती नियंत्रण समिती या समित्यांकडे जे काही सर्वाधिकार दिले आहेत त्या अधिकारांकडे जर पाहिलं गेलं आपण किंवा त्या समित्यांच्या घटना नंतर काय होईल याचा जर विचार केला तर ते अतिशय भयानक वाटतं. कुलकर्णी सर मी तुमच्याकडे येतोय. हे अजेंड्यावरून विषय निघाला आता एक नवीन आपल्याकडे टूम निघाली म्हणजे खरं तर ती तसा वाक्य चांगले आहेत म्हणजे ते आपण कुठेतरी बरोबरी करतोय जागतिक स्तराशी आपल्याला स्पर्धा करायची आहे जागतिक शिक्षणाशी आपल्याला स्पर्धा करायची आहे. ते आहे प्रतिभा कौशल्य आणि संशोधन म्हणजे प्रतिभेला वाव देणं कौशल्याला पुढे कौशल्याला अधिक वाव मिळावा याच्यासाठी प्रयत्न करणं आणि संशोधन. संशोधनावर आता शिक्षण धोरणाच्या बाबतीत बरंच बोललं जाते किंवा तसं एक चर्चा घडवली जाते. हे संशोधनाला पूरक व्यवस्था तुम्हाला वाटते आपल्या देशात आहे आणि ह्या शिक्षण धोरणाने ती आपल्याला दिली आहे किंवा देणार आहे? मगाशीच मी आकडेवारी वाचत होतो तर भारतामध्ये संशोधनावर जीडीपीच्या 0.6% खर्च होतो. म्हणजे आपण शिक्षणावर 6% खर्च करायला निघालोय आणि संशोधनावरचा खर्च आहे 0.6%. त्याच्यामध्ये सुद्धा 6% शिक्षणावर आपण जरी खर्च करायची भाषा केली तरी आज आपण शिक्षणावर जो 4% खर्च करतो म्हणजे केंद्र आणि राज्य मिळून त्याच्यामधला 80% खर्च हा पगारावर होतो म्हणजे प्राध्यापकांच्या किंवा शिक्षकांच्या आणि इतर जे काही शैक्षणिक साहित्य आहे त्याच्यावरचा खर्च होतो. त्यानंतर भ्रष्टाचारावर मोठ्या प्रमाणावर पैसा जातो. ज्या सेंट्रलाइज खरेद्या आहेत म्हणजे शालेय पोषण आहारापासून तर अगदी शाळांना ब्लॅकबोर्ड पुरवा वस्तू पुरवा बांधकाम करा तर हे सगळे नोकरशाहीचे आवडीचे जे विषय त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. त्यामुळं ग्रंथालय आणि संशोधन याच्यासाठी अत्यंत कमी प्रमाणावर खर्च होतो हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की संशोधनासाठी जी काही मानसिकता बनवावी लागते तर ती मानसिकता तुमच्या अध्यापनातून बनते आणि प्रत्यक्ष मूल्यमापनातून बनते. परंतु आपल्या अध्यापनामध्ये प्रश्न विचारण्याला फारशी प्रतिष्ठा नाही किंबहुना आपल्या एकूण समाज मनामध्ये सुद्धा समाज मनातच प्रश्न विचारण्याला फार महत्व दिलं जात नाही. अशा व्यक्तीला उद्धट म्हटलं जातं आणि जो मनोभावे नमस्कार करेल त्याला नम्र समजलं जातं आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्ये. त्यामुळं आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रश्नच विचारले जात नाही किंबहुना प्रश्न विचारण्याला प्रोत्साहन दिलं जात नाही हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचं अपयश आहे. आणि म्हणून न्यूटन जर आपल्या शाळेमध्ये शिकला असता तर कदाचित त्याने त्या खाली पडलेल्या आंब्या का पडला याचा विचार त्याने केला नसता सफरचंदाचा. तर आपल्या याच्यामध्ये मुलांना क्युरियस बनवणं हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचं मत ध्येयच नाहीये. जे कृष्णमूर्तींचा मी अभ्यास करतो तर कृष्णमूर्तींचं एक प्रसिद्ध वाक्य असं आहे. कृष्णमूर्ती असं म्हणतात की आपली शिक्षण व्यवस्था व्हॉट टू थिंकला महत्व देते हाऊ टू थिंक शिकवत नाही. म्हणजे आमची शिक्षण व्यवस्था रेडीमेड विचार करायला शिकवते रेडीमेड उत्तर देते पण त्याच्याबद्दल विचार करायला शिकवत नाही हे आमच्या शिक्षण व्यवस्थेचं अपयश आहे. आणि आमचं मूल्यमापन सुद्धा बघा की आदल्या दिवशी तुम्ही गाईड वाचता तर दुसऱ्या दिवशी जर पास होत असाल तर मुलांच्या बुद्धीला तुम्ही काय आव्हान देताय मला सांगा. म्हणजे आमच्या सगळ्या पद्धती परीक्षेच्या ज्या पद्धती आहेत त्या आम्ही सोप्या सोप्या करत चाललोय. म्हणजे आता सुद्धा बोर्ड एक्झाम अशी कशी होणार त्यांनी सांगितलं की ती सेमिस्टर पद्धत होईल दोन प्रकारच्या बोर्ड दोन वेळा तुम्ही घ्या शाळा तुमचं मूल्यमापन करेल प्रकल्प पद्धतीने करेल. प्रश्न असा आहे की याच्यामध्ये मानसशास्त्रीय भाग आहे परंतु बुद्धीला जो एक ताण देणं हे विद्यार्थी परिशिक्षण व्यवस्थेचा जे एक भाग असतो तो कुठे आहे मला सांगा ना. म्हणजे तुम्ही सरळ मुलांना पास करत चालता मुलांना कुठल्याही प्रकारचं बुद्धीला त्यांना आव्हान देत नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीला आव्हान मिळत नाही त्या ठिकाणी संशोधकीय मानसिकता निर्माण होत नाही. या मानवजातीचा विकास हा बुद्धीला ताण दिल्यामुळे झालेला आहे. चाकाच्या शोधापासून तर अग्नीच्या शोधापासून सगळे शोध हे जेव्हा जेव्हा माणसाला प्रश्न उभे राहिले त्याच्या आयुष्यात तेव्हा त्याचे उत्तर शोधण्यासाठी माणूस संशोधन करत असतो. आणि ही व्यवस्था जर तुम्हाला सुरक्षित करणार असेल शिक्षकांना पण आणि विद्यार्थ्यांना पण तर त्या सुरक्षिततेतून कुठल्याही प्रकारचं संशोधन होणार नाही असं मला वाटतं. संदीपजी मी तुमच्याकडे येतो. आता हा इश्यू आपण आता जो काही चर्चा जो मुद्दा आपला इथपर्यंत आलेला आहे आपण त्यातही आता या शिक्षण धोरणामध्ये अनेक त्रुटी आहेत हे आपण मांडले किंवा आपण बघतोय
यात काही सकारात्मक बाजू असतील तर त्या सकारात्मक गोष्टींची अंमलबजावणी तेवढ्या गंभीरपणे आपण करू किंवा त्या म्हणजे असं आता कुलकर्णी सरांनी सांगितलं की आपल्याकडे जी खाली व्यवस्था आहे एकूण शिक्षण शिक्षक आणि इन्फ्रास्ट्रक्चर या स्तरावर या सकारात्मक बाजू जरी शोधल्या आपण या नव्या धोरणातल्या तरी काही बदल तुम्हाला अपेक्षित वाटतो? निश्चितपणानं काही बदल मला असं वाटतं की होतील. जसा पहिला प्रश्न तुम्ही संशोधन संदर्भानं जो विचारला होता त्या संदर्भानं धोरणामध्ये असं स्पष्ट नमूद केलंय की यासाठी जी फाउंडेशन नॅशनल रिसर्च फाउंडेशन स्थापन होईल तिला दरवर्षी 20,000 कोटी रुपये देण्यात येतील अशा प्रकारची एक भूमिका आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की निश्चितपणानं संशोधनासाठीचं बजेट वाढवण्याच्या दृष्टीनं हा एक चांगला प्रयत्न होईल. आणि आता आपला जर विचार केला तर 20,000 कोटी याचा अर्थ सध्याच्या बजेटमध्ये 20% पैसे आणि 60% झाले तर मग प्रमाण मात्र कमी होईल. आणि आता जी आणखी एक बदल होणे शक्यता आहे ती म्हणजे शिक्षकांच्या नियुक्ती संदर्भात त्यांनी जे धोरण घेतले ते शक्यता मात्र आहेत अंमलबजावणी येण्यादृष्टीनं. कारण अहवालाच्या सुरुवातीच्या सिनॉप्सिसमध्ये असं म्हटलंय की उत्तम दर्जाचे शिक्षक हे समाजाचे प्रेरक असतात ते चैतन्य असतात त्यामुळं त्या दृष्टीने त्यांनी जो प्रयत्न केलाय तो प्रयत्न मला वाटतं अधिक महत्वाचा आहे. शिक्षकांचं इव्हॅल्युएशन सिस्टीम डेव्हलप करण्यात येईल, मूल्यांकनाची प्रक्रिया डेव्हलप करण्यात येईल आणि शिक्षकांमधून चांगले शिक्षक जे असतील प्रयोगशील शिक्षक जे असतील उत्तम शिक्षक जे असतील अशा शिक्षकांना सध्याच्या शैक्षणिक प्रशासनामध्ये आणि शिक्षक प्रशिक्षणामध्ये यांना संधी देण्यात येईल अशा प्रकारची एक सूचना आहे. मला वाटतं यासाठी कुठले पैसे लागणार नाहीत, यासाठी धोरण घेणं आणि धोरणाची अंमलबजावणी करणं एवढंच आहे. तर यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या साधारणपणे जिथे इन्व्हेस्टमेंट नाही आहेत जिथे पैसा लागणार नाही अशा गोष्टी निश्चितपणानं अंमलात येतील असं मला वाटतं. आणि दुसरी जी गोष्ट ते आता म्हणतायत की धोरणातले टप्पे बदल जे आहेत ते काही फार मोठे आहेत असं मला तर दिसत नाहीये. फक्त त्या 3 वर्ष वाढवली आहे त्यामुळे ते बजेट ते जोडणं आणि त्यात सध्याचे ते 3 विभाग आहेत म्हणजे शालेय शिक्षण विभाग त्यात कनेक्ट होईल, आता महिला आणि बालकल्याण आणि आरोग्य असे 3 विभाग एकत्र येतील आणि 3 विभागांनी एकत्र येऊन ते काम करायचंय ते कसं होईल हा प्रश्न आहे पण ते होईल अशी आशा निश्चितपणानं आहे. दुसरी गोष्ट शिक्षकांच्या भरतीबद्दलही धोरण बोलतंय म्हणजे मला हे फार चांगलं वाटतंय एका अर्थानं की शिक्षकांची भरती प्रक्रिया जी ती गंभीर स्वरूपात करण्याच्या दृष्टीने ते पावलं उचलू पाहत आहेत. त्यात त्यांनी पहिलं असं म्हटलंय की शिक्षक पात्रता परीक्षा जी आलेली आहे शिक्षण हक्क कायद्यानं ती कायम स्वरूपात ठेवण्यात येईल हा एक चांगला भाग आहे. पण शिक्षक होण्यासाठी परीक्षेतून उत्तीर्ण होणं किंवा त्याला ज्ञान असणं एवढी पुरेशी बाब नाही आहे. शिक्षकाकडे खूप ज्ञान आहे समृद्धता आहे पण त्याला जर ते डिलिव्हर करता येत नसेल सादरीकरण करता येत नसेल मुलांना समजून घेता येणार नसेल तर मला त्याचा उपयोग वाटत नाही. त्यामुळे ते असं म्हणतायत की मुलाखती घेतल्या जातील आणि सादरीकरण करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल म्हणजे जो प्रत्यक्ष कसं घेतोय याला सुद्धा किंमत असणार आहे. या गोष्टी सहजपणा होती पण यामध्ये किती निरपेक्षता राहील हा मला वाटतं अधिक महत्वाचा आहे. शेवटी अशा स्वरूपामध्ये वस्तुनिष्ठता आली तर मात्र पुन्हा एकदा मागच्या पानावरून पुढे चालू इतकंच होण्या शक्यता आहे. पण धोरण ज्या बद्दल बोलतोय ज्या स्वरूपात बोलतोय ते मला वाटतं अधिक सकारात्मकतेने आपण समजून घेण्याची गरज आहे. अभ्यासक्रमही बदलतोय हे पण खरं आहे पण मूळ आपल्याला काही अडचण अशी आहे की संशोधनासाठीची जी मानसिक प्रक्रिया शाळेत घडावी लागते ना वर्गात घडावी लागते असं आपल्याकडे वर्गात घडत नाही. त्यामुळे शिक्षकांसाठी पुन्हा एक एनरिचमेंट प्रोग्राम आपल्याला विकसित करावा लागेल आणि तो राष्ट्रीय स्तरावरून होईल असं म्हणतायत धोरणामध्ये सुद्धा. शिक्षक समृद्ध करावे लागतील आणि त्यासाठीची जी प्रक्रिया ती केल्याशिवाय पाठ्यपुस्तक शिकून आपल्याला काही संशोधनाच्या टप्प्यापर्यंत पोहोचता येणार नाही. पाठ्यपुस्तकाच्या बाहेर खूप काही असतं आणि त्याचा विचार करायला शिकवणं सर्जनशीलतेने विचार करायला शिकवणं ही खूप महत्वाची गोष्ट असते ती आपण करणं. आणि या सर्व गोष्टींसोबत मला आणखी एक महत्वाची गोष्ट वाटते की जी समितीनं पण धोरणामध्ये उल्लेखित केली वर्मा आयोग नावाचा एक आयोग नेमला होता केंद्र सरकारनं एकूण राज्यात देशातल्या शिक्षण शास्त्र पदविका आणि पदवी अभ्यासक्रमांसंदर्भातला त्यांनी स्पष्ट नोंदवलंय की या देशातली ही जी प्रशिक्षण महाविद्यालय सेवापूर्व ही कुचकामी आहेत आणि त्यामुळे धोरणात एक स्पष्ट केली की अशी कुचकामी अध्यापक विद्यालय असतील ती बंद करण्यात येतील गुणवत्तेच्या आधारावर बंद करतील. तो खूप महत्वाचा विषय आपल्याकडे अडचण शिक्षकांची नाहीये शिक्षकांची फॅक्टरी जी तयार झाली आहेत ना तिथे गुणवत्ता नाही हा खरा आपला प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तिथली गुणवत्ता जर उंचवली गेली तर आउटपुट आपल्याला चांगलं विषय घेईल आणि ते सरकार या धोरणात करेल सकारात्मक दृष्टीने आपण त्याच्यात पाहायला हवं. आणि ह्या साऱ्या गोष्टी शिक्षक प्रशिक्षणाच्या खूप गंभीरपणानं पाहायला हव्यात त्याशिवाय आपल्याला सर्वच धोरणाचं परिणामकारकता आणि प्रभाव आपल्याला साध्य करता येणार नाही. बदल ही म्हणजे सातत्याने घडणारी प्रक्रिया असते. या शिक्षण व्यवस्थेमध्ये पण आता जे काही आपण धोरण आणलंय त्याचे भले बुरे फळं यायला पुढचे एक दशक कदाचित आपल्याला जावं लागेल त्यावर आपण वारंवार चर्चा करत राहू. तुम्ही तिघं पाहुणे आज आमच्या या सारोमतच्या संवाद कट्ट्यामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी आपले आभार मानतो.
कुलकर्णी सर, वागचौरे सर आणि राऊत सर, तुम्ही तिघांनी अत्यंत उत्तम मुद्दे मांडले. आज तुम्ही आमच्या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो.